सिल्लोड येथील लिटल वंडर या शाळेची फी न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यासह त्याच्या पालकाला मारहाण केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. लिटल वंडर या शाळेतील दहावीत शिक्षण घेतोय. परिस्थिती नसल्यानं पालकांनी शाळेची फी भरण्यासाठी विलंब झाल्यानं या विद्यार्थ्याला सलग 3 दिवसापासून वर्गाच्या बाहेर बसवलं जात असल्याचं मुलाने ही बाब सांगितली आहे. ही बाब समजताच वडील भगवान शिरसाट यांनी शाळेत जाऊन संचालकांना जाब विचारला. मात्र मुजोर संस्था चालकाने उत्तर न देता विद्यार्थी पालकाला जबर मारहाण केल्याची घटना समोर येते आहे. विद्यार्थ्याने फी न भरल्यामुळे पालकाला आणि विद्यार्थ्याला ही मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीनंतर पालक भगवान शिरसाट यांनी सिल्लोड शहर पोलीस ठाणे गाठून संस्था चालकाविरोधात या प्रकरणी सदरील संस्था चालकाच्या मुलाविरोधात आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नालंदा लांडगे या करतायत. या मुजोर संस्था चालकाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालक वर्गातून जोर धरून आहे. अमोल नंगरे, एआय न्यूज, सिल्लोड. दिवाळीनंतर जेव्हा शाळा सुरू झाल्या त्यानंतर मागच्या बुधवारपासून लगातार माझ्या रोज वर्गाबाहेरमध्ये बसवत आहे फीज बाकी या कारणामुळे. म्हणून मी 4-5 दिवस लगातार वर्गाबाहेर बसवत होतो. त्यानंतर मी घरी सांगितल्यानंतर आज दिनांक 21 या रोजी वडिलांना घेऊन शाळेमध्ये गेलो. तर त्यानंतर मला वर्गामध्ये बसवलं पण खाली काय झालं मला माहीत नाही. पुढे नंतर जेव्हा बोलवलं तेव्हा त्यांनी आरे तुरे बोलले, मारहाण केली आणि टीशी देऊन टाकली. माझ्या तुला पण मारहाण केली? नाही, वडिलांना मारहाण केली आणि माझ्याकडे टीशी देऊन टाकली. काय झालं की माझा मुलगा सूरज भगवान शिरसाट हा स्वामी विवेकानंद शाळेमध्ये छोट्या गटापासून आजपर्यंत 10वीपर्यंत आला. नंतर मग त्याचं 5वीनंतर त्याचं ॲडमिशन लिटल वंडर इंग्लिश स्कूलला घेतलं. त्याच्यानंतर मग इंग्लिश स्कूलला घेतल्याच्यानंतर मग तो आता 10वीमध्ये आहे, 10वी शिकत आहे तो आता. मागच्या वर्षी काय झालं होतं की मागच्या वर्षी त्यांनी 9वीत असताना त्यांची 24,000 रुपये फीस होती. 24,000 रुपये फीस त्यांची आपण पेड केली. त्यावेळेस त्यांनी आपल्याला 1 रुपयासुद्धा काही मागणी केली नाही, का तुमची मागची फीस बाकी आहे का काय आहे असं एक शब्दसुद्धा आकारली नाही. त्याच्यानंतर मग ह्यावर्षी 10वीला गेला. 10वीला गेला तुम्ही आता ह्यावेळेस मी त्यांच्याकडं 5 चकरा मारल्या. माझ्या मुलाला वारंवार दररोज बाहेर बसवण्याचा प्रकार त्यांचा चालू होता. मानसिक ताण देणे, त्याच्यानंतर बाहेर बसवणे, टॉर्चर करणे, असं करता करता मग मी आज हतबल होऊन गेलो. नंतर मग मी आज रोजी सोमवार दिनांक किती आज 21/11/2022 ह्या रोजी मी शाळेमध्ये भेट द्यायला आलो तर त्या ठिकाणी मी आरे रव्याच्या भाषेमध्ये त्यांना बोललो. हे माझं चूक आहे पण शेवटी त्यांचं कर्तव्य एकच आहे की बा त्यांनी आपल्या शाळेमध्ये जो मुलगा शिकतोय जर त्यांना इन्फॉर्मेशन आपण देऊनसुद्धा जर समजा ते जर कधी त्यांना कॉपरेट करत नसेल तर त्या ठिकाणी माणूस आपण हातभर होऊन आपण त्याला बोलणारच झालो. आणि आज मी त्यांना 2-3 शब्द शिल्लक बोललो. त्यांनी मला लोटलाट केले, हाणामारी केली. हाणामारी करून नंतर माझ्या मुलासमोर मला त्यांनी खाली पाडलं. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की बा तुमच्या मुलाची टीशी मी आत्ता देतो. त्याच्यानंतर टीशी देऊन तुम्हाला लाल सही करून देतो, तुमच्या मुलाचं नुकसान करतो. मग मी त्यांना हे म्हटलं की संविधानाचं जर तुला अक्कल असेल एखाद्या वेळेस तर माझ्या मुलाचं नुकसान करून दे. तरी पण मला त्यांनी काय केलं की हा टीशी देण्याचा प्रकार केला. हा मला टीशी माझ्या हातात दिलेली आहे आणि टीशी माझ्याजवळ आहे आता सध्या. याच्यानंतर मग मी नंतर मग पोलिसांना आलो नंतर मग ते पण आले. आल्याच्यानंतर ते तर एकूण एकाची समजूत काढण्याचा प्रयत्न भरपूर केला पण तरी पण मग माझी मानसिकता अशी होती की बा मला तुम्ही मागचे कोविडमधले जे पैसे मागताय तर ते मागण्याचं कारण तुमचं सांगा. तुम्ही जी आर द्या ते असं म्हणणं पडलं की जी आर देतो तुम्ही पूर्ण पैसे भरा, हे करा ते करा असे अरे रावीची भाषा करून त्यांनी लोटलाट करून मला मारलं. तर खरंच माझा मुलगा माझ्यासमोर बसलेला आहे. एवढं करून जर समजा या सिल्लोड तालुक्यामध्ये जर अन्याय मिळत नसेल कोणाला, सर्वसामान्य माणसाचं सोडून द्या, एक मी पोस्ट ग्रॅज्युएट माणूस आहे,
जर ह्या माणसाला जर असं होत असेल तर सर्वसामान्याची किती लूट होत असेल, तर याच्यावरून तुम्ही पाहून घ्या आणि जनतेला सुद्धा हे कळवा, कारण ही लांची गोष्ट नाही आहे. माझ्या छातीत मारलं, खाली पाडलं, माझं हे झालेलं आहे, फ्रॅक्चर झालेलं आहे माझं, आणि त्यासाठी मी आता मेडिकलमध्ये म्हणजे मेडिकलसाठी आलेलं आहे. इथं डॉक्टर साहेब इथं हजर नाही आहे, त्यासाठी मी आता येईन. डॉक्टर आले मी त्यांच्याकडून मेडिकल करीन, नंतर रिसर त्यांची कंप्लेंट देऊन टाकेन. मी कंप्लेंट दिलेली तिथं, नंतर मग ते घेऊन आलेलं आहे मी.